दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूलचे कलाशिक्षक भिकाजी वागरे अर्थात भगवत चिंतनदास यांनी कोल्हापुरातील इस्कॉन मंदिरातील राधा माधव यांच्या विग्रह प्राण प्रतिष्ठापना महोत्सवाच्या निमित्तानं खडूच्या सहाय्यानं नाम संकीर्तनचं चित्र रेखाटलं होतं. महोत्सवाला भेट दिलेल्या हजारो भक्तांनी वागरे यांच्या या कलेचं कौतुक केलं. एस न्यूजशी बोलताना कलाशिक्षक वागरे यांनी आपल्या या कलाकृतीबद्दल माहिती देत लोकांनी केलेल्या कौतुकामुळं आणखी चांगल्या कलाकृती साकारण्याची ऊर्जा मिळाली असल्याचं सांगितलं. दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल या स्कूलमध्ये मी कलाशिक्षक आहे आणि भक्त या नात्यानं एक आपलं पण काही देणं लागतं भगवंतांसाठी, तर त्यासाठी मी काय केलं, डायरेक्ट मला आता सवय आहे हातानं खडूचं चित्र काढायची. मी जवळजवळ एक 20-25 वर्षे ड्रॉईंग करतो, तर मी दररोज फळ्यावर रेखाटन करत असतो आणि त्यामध्ये हे मी डायरेक्ट फक्त फोटो फ्रेम घेऊन या फोटोत पकडून मी काय केलं आहे, ड्रॉ केलेलं आहे. त्यानंतर हे संपूर्ण जे चित्र आहे हे छोटंसं चित्र होतं, त्यामुळे जरा डिटेलिंग आलेलं नाही व्यवस्थित ह्या मोठ्या ह्याच्यामध्ये चित्रामध्ये संकीर्तनमध्ये. नाहीतर मी पूर्ण काय करतो की कच्चं रेखाटन करतो आणि कच्चं रेखाटन केल्यानंतर मग त्याचे छोटे छोटे मास काय करतो भरायला सुरू करतो आणि थोडे थोडे भाग भरत 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 काय होतं, संपूर्ण चित्र तयार होतं. तर हे त्या संपूर्ण त्या कलाकृती जी आहे ती ह्या अशा संपूर्ण प्रयत्नातून माझी तयार झालेली आणि हे जे आहे जे आपलं संकीर्तन आहे हे संकीर्तन पूर्ण जगभर पसरवण्याचं जे काम आहे हे काम श्री प्रभुपाद ज्या संस्थेचे ह्या संस्थापक आहेत इस्कॉनचे संस्थापक त्यांनी केलेलं आहे. जवळजवळ एक 14 ते 16 तास हे काम झालेलं आहे 16 तासामध्ये. ह्याचं माध्यम सॉफ्ट पेस्टल आहे, सॉफ्ट पेस्टलमध्ये मऊ खडू असतात ते, त्याचबरोबर थोडेसे 1-2 खडू ह्याच्यासाठी वापरले, म्हणजे जो रंगीत खडू असतो तो रंगीत खडू वापरला आणि हे भक्त भगवंत आणि संपूर्ण वैष्णव जे आहेत त्यांच्या आनंदासाठी हे मी चित्र तयार केलेलं आहे. एकतर कसं आहे की प्रत्येक कलाकाराला त्याच्या पाठीवर जर कौतुकाची हात जर थाप जर पडली तर एक वेगळाच उत्साह निर्माण होतो की आणखी ह्याच्यापेक्षा आणखी काही वेगळं काय करू शकेन अशा पद्धतीचं एक उर्मी मिळते. तर तशाच पद्धतीनं जेवढे सगळे लोक श्री राधा माधवांच्या दर्शनासाठी येत होते ते आल्यानंतर ते ज्यावेळी इथं बघत होते त्यावेळी एक वेगळं समाधान मला मिळत होतं आणि त्यातून परत आणखी नवीन आता आणखी काही वेगवेगळे इव्हेंट्स येत राहतील त्या इव्हेंटसाठी किंवा ते जे काही उत्सव सण असतील आमचे इस्कॉनमधले त्या सणांसाठी मी वेगवेगळं काहीतरी जे ॲक्टिव्हिटी आहे त्या रूपानं मी वेगळे चित्र किंवा वेगळं माध्यम वापरण्याचा मी काहीतरी प्रयत्न करेन असं हे मला हे त्यांच्या म्हणजे प्रतिक्रियामधून आपल्याला पाहायला प्रेरणा मिळते.